नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण काल ज्या व्हिडिओमध्ये जे चक्रीवादळाची माहिती सांगितली होती मिचॉंग किंवा मायचुंग चक्रीवादळ, तर ते चेन्नईला धडकलेलं आहेत आणि चेन्नईमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पावसाने धुमाकूळ घातलेला आहेत. चेन्नईच्या म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये पाऊस झाला, इतका मुसळधार पाऊस चेन्नईच्या भागात झाला आणि काही दिवसामध्ये विशाखापट्टणम ह्या साईडलासुद्धा जोरदार पावसाची व आंध्र प्रदेश या भागातसुद्धा जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहेत. तर मित्रांनो त्या चक्रीवादळाचा येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये महाराष्ट्रावर काय परिणाम होणार आहेत हे आपण दररोजचे अपडेट दररोज देतच असतो. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आज म्हणजे दिनांक 5 डिसेंबर 2023 ते उद्या 6 डिसेंबर 2023 या 2 दिवसामध्ये आपल्या भागातलं वातावरण कसं राहील व कोणत्या जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. चला तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका, जेणेकरून आपला जिल्हा उकेल आणि आपल्या जिल्ह्यातील हवामान अंदाज कसं राहील हे आपण मिस कराल. मित्रांनो आपण काही दिवसामध्ये शेतकऱ्यांना कीटकनाशकाविषयी जे इन्सेक्टिसाईड्स असतात, फंगिसाईड्स असतात आणि बाकीचे काही कीटकनाशकं म्हणजे औषधं असतात याविषयी सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून हर एक कीटकनाशकाची आपल्यापर्यंत संपूर्ण माहिती पोहोचेल. आज सोलापूर, लातूर, सांगलीचा काही भाग, त्याचबरोबर नांदेड, तर ह्या भागामध्ये खूप हलका पाऊस होऊ शकतो आणि जास्तीत जास्त ढगाळ हवामान आज राहणार आहेत. तर त्याचबरोबर चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, पर्वतीचा काही भाग या भागातसुद्धा हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहेत. अमरावतीला हलकाच पाऊस आहेत, पण पूर्व विदर्भामध्ये आजपासून पावसाला सुरुवात होणार आहेत. त्याचबरोबर मित्रांनो उर्वरित महाराष्ट्र, जसं की पश्चिम महाराष्ट्र असेल, मध्य महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र या भागामध्ये तुरळक मोजका खूप काही असा पाऊस आज होणार नाहीत, पण ढगाळ हवामान, थंड हवा व धुक्याचं प्रमाण जास्त प्रमाणात राहणार आहेत. त्याचबरोबर मित्रांनो नांदेडच्या काही भागामध्ये, लातूरच्या काही भागात हलका पाऊस आज मध्यरात्री होऊ शकतो तुरळक ठिकाणी. छत्रपती संभाजीनगर, जालना, पुणे, अहमदनगर, नाशिक, मालेगाव, जळगाव, वाशिम या भागातसुद्धा ढगाळ हवामान या 2-3 दिवसामध्ये राहणार आहे. काही ठिकाणी हलक्या स्वरूपात शिंतोडे पडू शकतात, खूप काही प्रमाणात पाऊस इकडं होणार नाहीत. मित्रांनो बदलत्या हवामानानुसार जे चक्रीवादळ आहेत याची दिशा पण सुद्धा थोडीफार बदलते, वाऱ्याची दिशा बदलली म्हणजे चक्रीवादळाचा पण प्रभाव थोडा बदलण्यास सुरुवात होते. तर तसं थोड्याफार प्रमाणात होऊन काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात जास्तही पाऊस आपल्या पूर्व विदर्भामध्ये होऊ शकतो. त्यातीलच म्हणजे चंद्रपूर, गडचिरोली, तर मित्रांनो 6 तारखेला मध्यरात्री आपला पूर्व विदर्भामधील 2-3 जिल्हे ज्याच्यामध्ये आपण उल्लेख केला, चंद्रपूर, गडचिरोली, त्यासोबत गोंदियाचा काही भाग, तर या भागामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये जास्त पाऊस होऊ शकतो. आणि मित्रांनो उर्वरित महाराष्ट्रामध्ये या वेळेस म्हणजे आज आणि उद्या हे 2 दिवस ढगाळ हवामान राहील, काही ठिकाणी ऊन सावलीचा खेळ चालू राहील, त्याचबरोबर धुईसुद्धा कमी जास्त काही भागामध्ये दिवसभर राहील आणि त्यासोबत रात्री सकाळच्याला वादळपण म्हणजे दव खूप जास्त प्रमाणामध्ये पडण्यास सुरुवात होईल. आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये या 2 दिवसामध्ये कुठेही जोरदार पावसाची शक्यता नाही मित्रांनो, पूर्व विदर्भ म्हणजे खास करून विदर्भ सोडता. चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरही मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा.